गुलाबजाम म्हटलं की हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असतो आणि माझ्या मुलांना तर गुलाबजाम फार आवडतात. पण आता लॉकडाऊन असल्यामुळे बाहेरून काय आणण्याची सोय नाही आहे म्हणून मी म्हटलं घरामध्येच करूया. मग आज मी माझ्या मुलांसाठी गुलाबजाम बनवणार आहे. तर आजची रेसिपी आहे गुलाबजामची रेसिपी. चला आपण त्याला आता सुरुवात करूया. प्रथमतः एक टोप घेतलेला आहे मी छोटा, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेत आहे. आता त्यामध्ये 1 वाटी साखर टाकते. लहान मुलांना गोड पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे मी जरा साखर जास्त घालते. तुम्हाला हवेसे तर कमी पण टाकू शकता. आता हे भांडं मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. आता यामध्ये जी साखर टाकलेली आहे ती संपूर्ण आपण विरघळवून घेऊयात. गॅस हा फुल ठेवायचा आहे म्हणजे साखर आपली पटकन विरघळेल. यामध्ये फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे, एक तारी पाक करायचं नाही. बघा आता हे गुलाबजाम मिक्स मिळतं ते मी घेतलेलं आहे MTR चं. आता यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे ते मी घालणार आहे. हळूहळू मिक्स करून घ्यायचं. हे काय होतं, हे जर चमच्याने आपण मिक्स करायचं म्हटलं तर काय होतं त्याच्या थोड्या छोट्या गाठी बनतात, त्यासाठी मी हे हातानेच मिक्स करून घेत आहे. आणि हे मिक्स करत असताना सावधगिरी बाळगायची की यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण जे मिश्रण केलेलं आहे दूध आणि पाण्याचं ते घालायचं. असं छान सुंदर असं चपातीला जसं आपण गोळा बनवून घेतो ना तसा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा आपला गोळा सुंदर असं कसं बनवून झालेला आहे. आपण चपातीला जसं पीठ मळतो ना तशा टाईपमध्ये असा पूर्ण असं गोळा करून घ्यायचा आहे. फक्त याला थोडं जरा मळायला लागलेलं असतं. मळून मळून जेवढं घेऊ तेवढं छान असतं. आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवते 10 मिनिटासाठी. बघा 10 मिनिटानंतर हा अजूनही सॉफ्ट झालेला आहे. बघा गोळा पुन्हा एकदा त्याला मी मिक्स करून घेते आणि ते काय होतं पीठ थोडं फुलतं आणि त्यामुळे छोटे छोटे गोळे आपण तयार करायला घेऊ. बघा आपण काय करायचं, तळ हातावरती घ्यायचा गोळा आणि चांगला प्रेस करायचा. दोन्ही हातांच्या मध्ये थोडं जरा कमी अंतर ठेवून तो चांगला प्रेस करून घ्यायचा. म्हणजे गोळ्यात जो आपण जो गोळा बनवणार आहे ना त्या गोळ्याला कुठेही अशा रेश वगैरे पडणार नाहीत. बघा अशा सुंदर मस्त गोळा बनलेला आहे की नाही. आपण अजून गोळे बनवून घेऊयात असेच. अशा प्रकारे बघा आपले सगळे गोळे तयार झाले. आता मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे तळून घेऊयात. चांगले गुलाबी सरसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. थोडेसे ब्राउनिश असे छान लागतं. बघा ब्राउनिश कलर आलेला आहे. आता आपण या स्टेजवर ते काढून घेऊयात. आता जो आपण मगाशी पाक केला होता ना त्या पाकामध्ये काय करायचं, वेलची पावडर टाकून घेतलेली आहे थोडीशी. चांगली मिक्स करून घ्यायची. थोडासा पाक माझा थंड झाल्यामुळे मी गरम केला आणि त्यामध्ये हे जे गुलाबजाम जे काढून घेतलेत आपण गोळे ते टाकून घेऊयात. बघा आता चांगल्या पाकामध्ये मिक्स झालेले आहेत आपले गुलाबजामचे गोळे. आता आपण बाउलमध्ये काढूया. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतपर्यंत त्यामध्ये पाक हा चांगला मुरलेला आहे आणि दिसायला पण एकदम सॉफ्ट असे दिसतात. बघा आतमधली कुठलीही बाजू त्यामध्ये न ऑब्झर्व होता राहिलेली नाही आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. बघा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात